नमस्ते, मी कल्पना अजिनातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. तर चला, आता गौरी गणपती जवळ आलेली आहे तर त्यासाठी सारखं आपलं गोड गोड काहीतरी होत जातं. तर आज मी बेसन लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे. हे बेसन लाडू जवळ 50 वर्षापासून बघते की आमच्या घरी माहेरी पण गौरी गणपती आहेत, सासरी पण आहेत, त्यामुळं हे सगळे पदार्थ कसे करतात ते लहानपणापासून बघत आलेले आहे. ती 50 वर्षापूर्वीची लाडू कसे करतात ते पद्धत मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला, बेसन लाडूसाठी मी काय काय साहित्य घेतलंय ते दाखवते. इथं 1/2 किलो बेसन आहे, पावशर पिठी साखर आहे, त्याला पावशर तूप लागेल, मनुके घेतलेले वर लावायला, काजूचे तुकडे आणि ही वेलची पावडर आहे वरनं टाकायला. चला आता आपण लाडू बनवायला येऊ. मी तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि मंदाच्यावरच आपल्याला भाजायचं आहे. त्याच्यात आधी तूप टाकणार नाही आपण, कोरडं बेसन भाजून घेतलं आणि मग थोडं थोडं तूप टाकतो आपण भाजणार आहे. आता आपण याच्यात बेसन पीठ टाकून घेऊ. हे आपलं साधं मंदाच्यावर कोरडं भाजून घेणार आपण आधी. हे नुसतं असं कोरडं आपण भाजून घेतलं, आता ह्याला आपण तूप टाकत टाकत भाजणार आहे. तूप टाकायला सुरुवात करू. तूप पण जास्त जास्त नाही टाकायचं, थोडं थोडं टाकत तो भाजत जाणार आहे आपण. असं छान भाजत गेला ना की आपले बेसन लाडू खूप छान होतात. भाजताना घाई करायची नाही आहे आणि जाड बुडाचं भांडं घ्यायचं म्हणजे आपलं करपत पण नाही. असं मंदाच्यावरच हे छान भाजून घ्यायचं आपल्याला. आता परत आपण थोडंसं तूप टाकून घेऊ, पण सारखं परतत राहायचं ते. बघा हे आपलं पीठ आता कसं झालंय ते बघा. आता एवढा खमंग सुवास दरवत आहे त्यात तुपाचा आणि बेसन पिठाचा. असं छान पीठ असं भाजून आलेलं आहे. असंच थोडं थोडं तूप टाकून आपण भाजून घेतो आहे. कलर पण छान आलेला आहे, कलरही बदलला नाही आपला पिठाचा. ह्याचा पुढं करपलं पण नाही. बघा इथं आपलं छान पीठ भाजून झालेलं आहे. अजून राहिलेलं तूप आपण वापरणार आहे ह्याचं, तर थोडंसं तूप घालून परत एकदा परतून घेणार. इथे छान कलर आलेला आपला लाडूचा. आपला बेसन लाडूचं छान भाजून झालं, तर खमंग सुवास जर वाढतो त्या लाडू बेसनचा आणि तुपाचा. कसं झालंय बघा हे पीठ. हे लाडू काही बिघडत नाही, काही नाही, काही नाही. आपण कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आहे, पाकातले नाही आहेत. तर चला आता हे आपण गॅस बंद करू आणि थंड करायला ठेवू. असं परतीत काढून घ्या म्हणजे लवकर थंड होईल. चला आपण जे बेसन लाडूचं भाजून घेतलं होतं ते बघा आता छान थंड झालेलं आहे. असं एकसारखं मळून मळून घेऊ आपण हे पीठ. गुठळ्या राहिल्या तर ते निघून जातं. हो झालेलं नाही आहे, पण एखादी असेल तर असं मळल्यामुळं निघून जात. साखर पण आपण थोडी थोडी घालणार आहे, एकदम नाही घालणार आहे, थोडं थोडं घालून मळून घेणार आहे. बेसन लाडू जास्त बारीक डाळीच्या पिठाचे नाही करायचे, गिरणीत आणतानाच त्यांना थोडंसं जाडसर पीठ घ्यायचं म्हणजे बेसन लाडू छान होतात आपले. जर बारीक तुमचं पीठ असं डाळीचं तर त्यात 2 चमचे रवा घातला तरी ते होतात ते पण लाडू. ते आपण सगळे टाकून देऊ याच्यामध्ये आणि ते प्रमाण घेतलेले आपण व्यवस्थित हे मिक्स करायला पण खूप वेळ लागतो पिठी साखर ते मुरायवर. आता आपली पिठी साखर सगळी मिक्स झालेली आहे. त्याला 10 मिनटं आपण मुरवत ठेवू म्हणजे छान ते मुरली जाईल त्याच्यामध्ये, मग लाडू वाळायला घेऊ आपण. 10 मिनटं हे पीठ मुरवायला ठेवलं होतं, हे छान मुरून झालेलं आहे बघा. वेलची पूड हे पण छान मिक्स करून घेणार वेलची आपण. बघा वेलची पावडर पेटी साखर इतका खमंग सुवास मिळवतोय त्याचा. खूप छान लाडू झालेले आहे, ते कलरही चांगले आलेला आहे. लाडू वाळायला घेऊ.
बेसन आहे. आता हे आपले बेसन लाडू छान वळून होतात, ते आपण सगळे असे बेसन लाडू वळून घेऊया. ज्या प्रमाणात सांगितलं त्या प्रमाणात 15 ते 20 हे बेसन लाडू होतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.